वरळी सी लिंकवर पावसामुळे ट्रॅफिक जाम झाल्याची बातमी येते. पश्चिम उपनगरात देखील काही ठिकाणी ट्रॅफिक जाम झालाय. दिंडोशी पुलाआधी खड्ड्यांमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झालेली दिसते. ही दृश्य आपल्यापर्यंत आलेली आहेत. ही वरळी सी लिंकवरची दृश्य आहेत. ट्रॅफिक जाम झालाय वरळी सी लिंकवर. असंच चित्र ट्रॅफिक जामचं मुंबईत सर्वत्र दिसतंय. जसं आपण मगाशी बघितलं की पश्चिम जो ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल किंवा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल, दोन्ही ठिकाणी ट्रॅफिक जाम आहे आणि अशी स्थिती वरळी सी लिंकवर देखील आहे. आपल्यासोबत दीपक भातुसे आहेत, आमचे प्रतिनिधी. दीपक, काय नेमकी स्थिती आहे, पावसाचा काय नेमका परिणाम झालाय आणि वरळी सी लिंकवर ट्रॅफिक जाम झाल्याची बातमी येते? पंकज, वाहतूक कोंडी जी मुंबईत ठिकठिकाणी दिसते त्याला प्रमुख कारण आहे ते रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचं आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बोरिवलीवरून दिंडोशीच्या दिशेने येताना दिंडोशी फ्लायओव्हरला आधी जे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे या खड्ड्यांमुळे वाहतूक प्रचंड स्लो झालेली आहे आणि त्याची परिणाम थेट बोरिवलीपर्यंत वाहतूक गाड्यांची रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मोठमोठ्या खड्ड्यांचा परिणाम जो आहे तो वाहतूक धीम्या गतीने चालण्यात होतो आणि ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम आपल्याला पाहायला मिळते. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आपण बोरिवलीवरून निघाल्यानंतर गोरेगाव पर्यंत पोहोचायला जवळपास 1.25 तास लागतोय. याच्यावरून याचा अंदाज बांधता येईल की गाड्या किती धीम्या गतीने चालतात त्या खड्ड्यांमुळे. पाऊस आहेच परंतु खड्डे हे प्रमुख कारण या ट्रॅफिक धीम्या गतीने चालण्यामागे आहे. पंकज, धन्यवाद दीपक दिलेल्या माहितीबद्दल. तर अशीच काहीशी स्थिती, जसं दीपक यांनी सांगितलं की ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्याचं आपल्याला दिसतंय आणि याला प्रमुख कारण याच्या मागचं आहे ते म्हणजे रस्त्यावर पडलेले खड्डे. झी 24 तास एक पाऊल पुढे.